नमस्कार. देशदूतच्या या होळी स्पेशलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. देशदूततर्फे या वर्षी आम्ही 6 दिवसाचा हा होळी उत्सव घेऊन आलेलो आहे. त्याची सुरुवात ही होलिका दहनपासून जी झाली आहे ती एक दिवस पुढे जात आम्ही वेगवेगळ्या प्रत्ययांनी ही होळी तुमच्यापर्यंत आणायचा प्रयास केलेला आहे. आज ज्या पद्धतीने आम्ही आणतो आहे तो प्रकार आहे काव्यसंमेलनाचा. होळी रंगपंचमी असं म्हटलं की कविता आणि काव्यसंमेलनं ही प्रामुख्याने आपल्याला येतात. त्याच्यातनं आनंदही भरपूर आपल्याला घेता येतो. वेगवेगळ्या इमोशन्स, वेगवेगळी नाती आणि त्यामधले असलेले अनेकविध रंग या कवितांमधून आपल्याला बघायला मिळतात. आज आपल्याकडे असेच नाशिकमधले काही कवी आलेले आहेत. यांच्या कविता ते सादर करणार आहेत. यामध्ये सामील होत आहेत जयश्री वाघ, वैजयंती सिन्नरकर, सुनीता माहेश्वरी, भीमराव कोते आणि संजय गोराडे. आपणा सर्वांचं देशदूतच्या या स्पेशल सेगमेंटमध्ये स्वागत. या कवितांमध्ये जो काय आलेख येणार आहे, ज्या काय भावना येणार आहेत, ते आपण त्यांच्याच शब्दातनं आणि त्यांच्याच मुखातनं ऐकूया. तर यासाठी मी आता हा कवितेचा संमेलनाचा प्रयास जयश्रीताईंकडे देते आणि त्यांनी सुरुवात करावी अशी मी त्यांना विनंती. उत्सव प्रिय माणूस आहे. उत्सव, रंग, प्रेम, निसर्ग या सगळ्या गोष्टी एकमेकांमध्ये यांची इतकी सरमिसळ झालेली आहे, इतके संलग्न आहेत एकमेकांशी की याशिवाय माणसाचं आयुष्य नीरस होऊन जाईल, उदास होऊन जाईल, रंगहीन होऊन जाईल. आणि होळी म्हटलं की आठवते पंचमी, पंचमी म्हटलं की आठवतात ते रंग. आणि अशाच या रंगांचा उत्सव साजरा करण्यासाठी आपण हे कविसंमेलन आज इथे घेतो आहे. तर धन्यवाद देशदूत. सर्वप्रथम मी आजच्या आपल्या कवयित्री आहेत वैजयंती सिन्नरकर यांना विनंती करते की त्यांनी आपली कविता इथे सादर करावी. वैजयंती सिन्नरकर मॅडम या उत्तम कीर्तनकार आहेत, प्रवचनकार आहेत, कवयित्री आहेत आणि निवेदिकासुद्धा आहेत. तर सर्वप्रथम आपण ऐकूयात वैजयंती सिन्नरकर मॅम यांची कविता. नमस्कार. कवितेचं नाव आहे होळी. मनातला दाह सारा धगधगता निखारा, मनातला दाह सारा धगधगता निखारा, होळीमध्ये वाहूया दुष्कृत्यांचा पसारा, होळीमध्ये वाहूया दुष्कृत्यांचा पसारा. बेरोजगारी, आत्महत्या, बेरोजगारी, आत्महत्या, जलसमस्या, प्रदूषण, बेरोजगारी, आत्महत्या, जलसमस्या, प्रदूषण, दशमुखी रावणपर्णाचे झाले आहे आगमन, दशमुखी रावणपर्णाचे झाले आहे आगमन. बलात्कार, बलात्कार आणि वृक्षतोड याही त्यातील समस्या, बलात्कार आणि वृक्षतोड याही त्यातील समस्या. गळून पडावी ही रावणपर्ण, गळून पडावे हे रावणपर्ण, वसंत ऋतूतील एकच आशा, वसंत ऋतूतील एकच आशा. नवी फुटावी पालवी, नवी असावी भाषा, नवी फुटावी पालवी, नवी असावी भाषा. एकात्मतेचे धडे गिरवितांना, एकात्मतेचे धडे गिरवितांना, होऊ नये निराशा, होऊ नये निराशा. नका भाजू रे नका भाजू कोणी आपली पोळी, नका भाजू रे नका भाजू कोणी आपली पोळी, सारे मिळून एक होऊ करण्या पातकाची होळी, करण्या पातकाची होळी. समाजामध्ये अनेक नकारात्मक गोष्टीसुद्धा अलीकडे इतक्या वाढलेल्या आपण बघतोय की कवयित्री म्हणतात की एक रावण पर्वाचं हे आगमन झालेलं आहे. आणि कुठेतरी एक सकारात्मक असा विचार रुजावा, कुठे एक आशावाद कवयित्रीने आपल्या या कवितेत मांडलेला आहे. आणि यानंतर आपण पुढच्या कवयित्रीकडे जाऊया. सुनीता महेश्वरी मॅडम या हिंदी कविता लिहितात आणि सखी, जागरण यासारख्या मासिकांमधून त्यांच्या कविता नियमित प्रसारित होत असतात. त्यांच्या कहाण्या आहेत त्यासुद्धा वेळोवेळी वेगवेगळ्या पत्रिकांमध्ये प्रसिद्ध होत असतात. तर आपण ऐकूया सुनीता महेश्वरी यांची कविता. हिंदी भाषेतली ही कविता ऐकणार आहोत आपण आणि भाषेचेही रंग या निमित्ताने अनुभवूया. सुनीता महेश्वरी. स
सभी काव्य रसिकों को नमन करती हूँ। और आजकल पानी की समस्या है और होली में मैं आपको एक ऐसी जगह पर ले चलती हूँ जहाँ पर पानी की समस्या हो, और ऐसी पानी की समस्या वाली जगह में एक नायिका कैसे होली मनाती है, क्या उसकी शिकायतें हैं, मैं इस गीत के माध्यम से प्रस्तुत कर रही हूँ। पानी की मारा मार कैसे खेलूं मैं होली, पानी की मारा मार कैसे खेलूं मैं होली, प्यासे बैठे नर नार कैसे खेलूं मैं होली, प्यासे बैठे नर नार कैसे खेलूं मैं होली। पानी को सब जन है तरसे, पानी को सब जन है तरसे, बिन जल के सब कैसे हर से, सुना हुआ त्योहार में होली, सुना हुआ त्योहार कैसे खेलूं मैं होली, पानी की मारा मार कैसे खेलूं मैं होली। अगला बंद देखिएगा कैसी समस्याएं आती हैं। पानी लेकर टैंकर आए, पानी लेकर टैंकर आए, बर्तन ले ले लोग हैं धाए, बर्तन ले ले लोग हैं धाए, बाल्टी बनी हथियार कैसे खेलूं मैं होली, बाल्टी बनी हथियार कैसे खेलूं मैं होली, पानी की मारा मार कैसे खेलूं मैं होली। प्रांत प्रांत में नदियां बहती, प्रांत प्रांत में नदियां बहती, प्रदूषण की मार है सहती, प्रदूषण की मार है सहती, पानी पे लड़े सरकार कैसे खेलूं मैं होली, पानी पे लड़े सरकार कैसे खेलूं मैं होली, पानी की मारा मार कैसे खेलूं मैं होली। अब देखिए नायिका का क्या दर्द है। नाटे सूखा रंग रंगीला, नाटे सूखा रंग रंगीला, ना होवे तन मन है गीला, ना होवे तन मन है गीला, ना पिचकारी धार कैसे खेलूं मैं होली, ना पिचकारी धार कैसे खेलूं मैं होली, पानी की मारा मार कैसे खेलूं मैं होली, बिन पानी सब सूनी होली, बिन पानी सब सूनी होली, भीगे न साड़ी भीगे न चोली, भीगे न साड़ी भीगे न चोली, आए न दिल को करार कैसे खेलूं मैं होली, आए न दिल को करार कैसे खेलूं मैं होली, पानी की मारा मार कैसे खेलूं मैं होली। अब उनके रसिया जो है वो उत्तर दे रहे हैं कि कैसे आपको होली खेलनी है। रंगों के अंबार उड़ाओ, ढोल मजीरे खूब बजाओ, रंगों के अंबार उड़ाओ, ढोल मजीरे खूब बजाओ, नाचो संग भरतार ऐसे खेलो तुम होली, नाचो संग भरतार ऐसे खेलो तुम होली, पानी की मारा मार कैसे खेलूं मैं होली। अगला अंतिम बंद। बूंद बूंद है हमें बचानी, बूंद बूंद है हमें बचानी, होली की है धूम मचानी, होली की है धूम मचानी, मन में भर लो प्यार ऐसे खेलो तुम होली, मन में भर लो प्यार ऐसे खेलो तुम होली,
पानी की मारा मार कैसे खेलूं मैं होली, प्यासे बैठे नर नार कैसे खेलूं मैं होली। अतिशय सुंदर ठेका धरायला लावणारी अशी ही महेश्वरी मॅम यांची कविता होती। एक आपली संस्कृती आहे, परंपरा आहे, ही तर आपल्याला टिकवायची आहे, परंतु त्यासोबतच काळाची सुद्धा पावलं आपल्याला ओळखायची आहे। आता दिवसेंदिवस वाढत जाणारी लोकसंख्या आणि अपुऱ्या पडणाऱ्या सोयीसुविधा, त्यात एक महत्त्वाचा घटक आहे पाणी। आणि ही कमतरता ओळखूनसुद्धा होळी कशी साजरी करावी याचाच एक अनोखा संदेश मॅडमने आपल्या कवितेतून दिलेला आहे। अतिशय सुंदर अशी ही कविता होती आणि यानंतर भीमराव कोते दादा आपली कविता सादर करतील। केवळ शब्दांचेच ते कवी नाही आहेत, कविता लिहून ते थांबत नाही तर ती जगतात सुद्धा, आपल्या वागण्यातून आपल्या कामातून समाजसेवा सुद्धा कशी साधता येईल याकडे त्यांचं कायम लक्ष असतं। मायको फोरम या संस्थेचे, सामाजिक संस्थेचे ते सचिव आहेत आणि याद्वारे अनेक सामाजिक कार्य ते करत असतात। आणि ऐकूया त्यांची कविता, ही त्यांच्या व्यक्तिमत्वा इतकीच सुंदर आहे हे नक्कीच पटेल आपल्याला। प्रथमतः देशदूत परिवाराचे धन्यवाद। आणि होळी संबंधी थोडंसं मुक्त छंदात आहे। थोडीशी लाकडं, थोड्याशा गोवऱ्या आणि जोरदार बोंबा, इतकंच लागतं होळीला। थोडीशी लाकडं, थोड्याशा गोवऱ्या आणि जोरदार बोंबा, इतकंच लागतं होळीला। आणि कधीतरी विरोध कर गुंडांच्या टोळीला, नुसतेच हार कडे घालून मिरवू नको, नुसतेच हार कडे घालून मिरवू नको, कोणत्याही रंगांचे शितोडे कोणावर उडवू नको। केवळ प्रतीकांची पूजा करून व्यवस्था बदलणार नाही, केवळ प्रतीकांची पूजा करून व्यवस्था बदलणार नाही। तू हो आग ओकणारा सूर्य असं मी म्हणणार नाही, पेटविण्यास वनवा एक ठिणगी पुरे, तुमच्यातील आग आणि धग शाबूत ठेवा आणि प्रतिगामी शक्तींना नेस्तनाबूत करा, नेस्तनाबूत करा। आता होळी आणि रंगपंचमी म्हटलं की प्रेमाचा रंग येतो समोर, असाच एक प्रेमाचा रंग घेऊन एक कविता आपल्या समोर घेऊन येतोय मी। कधीचे भेटलो नाही, कधीचे भेटलो नाही, बोललो नाही, येता जाता साधे दिसलो देखील नाही। काल एक पाठमोरी आकृती दिसली, काल एक पाठमोरी आकृती दिसली हुबेहूब तुझ्यासारखीच, काल एक पाठमोरी आकृती दिसली हुबेहूब तुझ्यासारखीच। मी हुरवून आवाज दिला, ती वळली, जरा हसली, नजरेनेच म्हणाली, ती मी नव्हेच, आणि गर्दीत मिसळून गेली। इकडे माझ्या मनात तुझ्या आठवणींचा खच 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 काही नाही, असंच सहजच। घाबरत घाबरत एकदा तुझा जुना नंबर डायल केला, घाबरत घाबरत एकदा तुझा जुना नंबर डायल केला, फोनमधून आवाज आला, ये नंबर मौजूद नाही है। आता हे कळूनही तोच तोच वेडेपणा मी करत राहिलो रोजच, काही नाही, असंच सहजच। काल फेसबुक चाळताना पीपल यू मे नोच्या यादीत तू दिसली अचानक, आपोआप माझं बोट ॲड फ्रेंडवर झालं टच, काही नाही, असंच सहजच। आपण फिरायचो ती बाईक मी जीवापाड जपली, आपण फिरायचो ती बाईक मी जीवापाड जपली, कालच बापाने भंगारात विकली, दुप्पट किंमत देऊन मी पुन्हा परत आणली, इतकंच काही नाही, असंच सहजच। एक अस्वस्थता व्यापून राहिली आज दिवसभर, एक अस्वस्थता व्यापून राहिली आज दिवसभर, एक अनामिक हुरहुर वाटत राहिली आज दिवसभर, स्वतःला कोंडून घेतले घरात आज दिवसभर, दुनियेपासून फारकत घेतली आज दिवसभर, आईन मावळतीला चाहूल ओळखीच्या पैंजणांची, लगोलग दारावरती टक टक टक, दार उघडलं, दार उघडलं तर साक्षात तू। मी विचारले हे सत्य की केवळ भास,
मी विचारले हे सत्य की केवळ भास, तू म्हणाली अरे मी आले खरंच काही नाही असंच सहजच काही नाही असंच सहजच. किती प्रांजळ असावं माणसाने हे आत्ताच आपण अनुभवलं भीमराव कोते दादा यांच्या कवितेवरनं. खरं तर त्यांना सांत्वनाची किंवा समजावून सांगण्याची अशी काही गरज नाही आहे त्यांनी जी कविता सादर केली, पण तरीही मला एक हिंदी गाण्याच्या काही ओळी आठवत आहेत. वो अफसाना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन उसे एक खूबसूरत मोड देकर छोडना अच्छा. अतिशय सुंदरशा मोडवर आपल्या कवितेने आज आम्हाला आणून सोडलेलं आहे. आणि यानंतर आपण पुढची कविता जी ऐकणार आहोत ती आहे गोरडे सरांची. संजय गोरडे सर असं म्हणतात की परिपक्वता आणि वय यांचा काहीही एकमेकांशी संबंध नाही हे सरांच्या बोलण्यावरनं किंवा लिखाणावरनं आपण अनुभवतो. त्यासाठी काही केस पांढरे झालेच पाहिजे, पोट पुढे आलंच पाहिजे अशा व्यक्तिमत्वाची गरज नाही. अशा प्रकारचं अभ्यासू मार्गदर्शन अतिशय चिंतनशील असं हे व्यक्तिमत्व आहे. गझलेच्या बाबतीत, वृत्तांच्या बाबतीत, तंत्राच्या बाबतीतलं एक तज्ज्ञ असं व्यक्तिमत्व आणि तितकाच दमदार आशय असलेले संजय गोरडे दादा आपली कविता आता सादर करतायत. थँक्यू जय श्रीताई. खूप छान, मलाच ला ओशाळण्यासारखं होतं आहे इतकं सुंदर परिचय ऐकून. रोज शब्दांची नवी बांधून मोळी शेर होतो मी गझलच्या दोन ओळी. सुंदर. भाकरीचा चंद्र शोधाया निघालो वाटला संसारही बंदूक गोळी. होळीच्या संदर्भानं ही या गझलच्या दोन ओळी घेतल्या मी. त्यात होळीचा संदर्भ येतो की कोणत्या रंगास नाकारू आता मी, कोणत्या रंगास नाकारू आता मी, जीवना भलती तुझी रंगीत होळी. खुलू दे रंग प्रीतीचा तिच्या हृदयात एखादा. खुलू दे रंग प्रीतीचा तिच्या हृदयात एखादा. फुलू दे आज मेंदीने पुन्हा तळहात एखादा. एक गझल घेतो, दादांची फरमाईश आहे. कधीला चार झालो मी, कधी उत्तम झालो मी, तुझ्यासाठी तुझ्यासाठी किती बदनाम झालो मी, कधीला चार झालो मी, तुझ्यासाठी खरोखर सोडले मी गावही तेव्हा. नव्या गावी नवे घरटे नवा मुक्काम झालो मी, किती लाचार झालो मी. ही गझल निवडण्याचे कारण असं आहे की यात बरेच रंग येतात अनुषंगानं. होळी नाही आली तरी होळीचे वेगवेगळे रंग येतात. नवी ओळख नवी संगत नवी माती नवी नाती. नवी ओळख नवी संगत नवी माती नवी नाती. नव्या फुलपाखरांसाठी नवा हंगाम झालो मी, किती बदनाम झालो मी. जिने वनवासही माझा सुखाचा सोहळा केला. जिने वनवासही माझा सुखाचा सोहळा केला. अशा माझ्या सीतेसाठी जरासा राम झालो मी, किती बदनाम झालो मी.
पण तरी जरी तू नेनिवे मध्ये तुझी सांभाळली जागा जरी तू नेनिवे मध्ये तुझी सांभाळली जागा तरी सुद्धा तुझ्या बाबत आता निष्काम झालो मी किती बदनाम झालो मी. आणि मग कवितेचा कसा संबंध आला हे पुढच्या शेरात घेतोय की कवी नव्हतो कवीची कोणतीही लक्षणे नव्हती कवी नव्हतो कवीची कोणतीही लक्षणे नव्हती तुझ्यासाठी तुझ्यासाठी कवी मुद्दाम झालो मी किती बदनाम झालो मी. स्मृतींची सांडली शाई वह्यांची रंगली पाने स्मृतींची सांडली शाई वह्यांची रंगली पाने सुगंधी अक्षरांचे कागदी गोदाम झालो मी किती बदनाम झालो मी. कधी लाचार झालो मी कधी उद्दाम झालो मी तुझ्यासाठी तुझ्यासाठी किती बदनाम झालो मी किती बदनाम झालो मी. धन्यवाद. अतिशय उंच जाणारी ही रचना आपण आता ऐकली आणि तिचं गारुड अजून मनावरून हटत नाहीये तोच मला माझी कविता वाचावी लागते. कवितेचं नाव आहे सांज. एखादी नववधू असते आणि सकाळी पुन्हा ती सुस्नात होते आणि आपल्या कामाला लागते तशीच माझ्या कवितेतली जी नायिका आहे ती आहे सांज. आणि या सांजेवर मी ही कविता केलेली आहे. अनेक रंगांचा सोहळा उपभोगून ती पुन्हा सकाळमध्ये परावर्तित होते या आशयाची ही कविता. पौर्णिमेच्या चांद वाटा अन गुलाबी तू अशी पौर्णिमेच्या चांद वाटा अन गुलाबी तू अशी ताटव्याला भार भावा तू कळी नाजूक कशी पौर्णिमेच्या चांद वाटा तू गुलाबी तू अशी ताटव्याला भार भावा तू कळी नाजूक कशी रानवेड्या पाय वाटा जांभळ्याशा होत गेल्या रानवेड्या पाय वाटा जांभळ्याशा होत गेल्या त्यात हिरव्या यौवनाला जाणये वेडी पिशी त्यात हिरव्या यौवनाला जाणये वेडी पिशी जाण आहे पण तीही वेडी पिशी आहे म्हणजे काही उपयोग नाही. हाय दबक्या पावलांनी सांज आली केशरी हाय दबक्या पावलांनी सांज आली केशरी लाजही आरक्त गाली गोड उठली शिरशिरी हाय दबक्या पावलांनी सांज आली केशरी लाजही आरक्त गाली गोड उठली शिरशिरी सोन पिवळ्या रेशमाचे सूर्य देतो दान अन सोन पिवळ्या रेशमाचे सूर्य देतो दान अन रंगवेडी पंचमी होते अवेळी साजरी रंगवेडी पंचमी होते अवेळी साजरी ही निळाई सागराची होत गेली सावळी ही निळाई सागराची होत गेली सावळी तारकांनो या नभाची सोडवा मुंडावळी तारकांनो या नभाची सोडवा मुंडावळी भान आता कोठलेयन काय कुठली जागृती भान आता कोठलेयन कोण कुठली जागृती हे हवेसे वेड घेऊन सांज होई बावळी हे हवेसे वेड घेऊन सांज होई बावळी काजळाच्या काळवेळा ही फुले प्राणातुनी काजळाच्या काळवेळा ही फुले प्राणातुनी बासरीने सूर घ्यावे कृष्णशा श्वासातुनी
बासरीने सूर घ्यावे कृष्णशा श्वासातुनी, लागल्या पूर्वेस जेव्हा जागण्याच्या चाहुली, लागल्या पूर्वेस जेव्हा जागण्याच्या चाहुली, ही दवाने स्नात झाली उगवली क्षितिजातुनी, ही दवाने स्नात झाली उगवली क्षितिजातुनी। धन्यवाद। आणि आता पुन्हा आपण वळणार आहोत वैजयंती सिन्नरकर मॅडम यांच्या कवितेकडे। मॅडमसुद्धा अनेक संस्थांशी जोडले गेलेल्या आहेत आणि त्याद्वारे अनेक सामाजिक कार्य त्या करत असतात आणि त्यामुळे त्यांची वेगवेगळी ही जी कामं असतात त्याद्वारे त्यांच्या व्यक्तिमत्वाचाही परिचय होतो। एक अतिशय सोज्वळ सात्विक असं हे व्यक्तिमत्व आणि तितकीच सात्विक त्यांची कविता आपण ऐकूया। वैजयंती सिन्नरकर मॅडम। रंग म्हटलं की प्रेमाचा रंग येतो आणि म्हणून मी माझी प्रेमाची जी कविता आहे प्रेम करावं खरं खरं ही आता आपल्यापुढे सादर करत आहे। प्रेम करावे खरे खरे मनापासून असणारे, प्रेम करावं खरं खरं मनापासून असणारं, बाजीराव होऊन जगताना मस्तानीला जपणारं, बाजीराव होऊन जगताना मस्तानीला जपणारं, प्रेम करावं खरं खरं, प्रेम करावं खरं खरं मनापासून असणारं, खंडोबा होऊन कैलासात बानूला नेणारं आणि खऱ्या प्रेमिकेसाठी लगेचच धावणारं, प्रेम करावं खरं खरं मनापासून असणारं, प्रेम करावं खरं खरं मनापासून असणारं, प्रेम करावं खरं खरं मनापासून असणारं, शहाजान होऊन मुमताजसाठी ताजमहल बांधणारं आणि प्रत्येकाच्या मनामनात प्रियसीला ठेवणारं, प्रेम करावं खरं खरं मनापासून असणारं, प्रेम करावं खरं खरं मनापासून असणारं, प्रेम नको एखाद्याला उगाच आस लावणारं, प्रेम नको एखाद्याला उगाच आस लावणारं, नेहमीच बोलणं बंद करून दूर दूर करणारं, प्रेम नको एखाद्याला उगाच आस लावणारं, प्रेम नको एखाद्याला उगाच आस लावणारं, सतत सतत टाळून टाळून दुःख वेदना देणारं, प्रेम नको एखाद्याला उगाच आस लावणारं, प्रेम करावं खरं खरं मनापासून असणारं, प्रेम करावं खरं खरं मनापासून असणारं, बाजीरा होऊन जगताना मस्तानीला जपणारं, बाजीरा होऊन जगताना मस्तानीला जपणारं। धन्यवाद। अतिशय सुंदर वैजयंती। पौराणिक दाखले देत तू समजावून सांगितलंय की प्रेम हे कसं असावं, केवळ वरवरचं नसावं तर ते आतून आलेलं सारं गर्भित असं ते प्रेम असावं, अतिशय छान सांगितलं। सुरेश भटसाहेब म्हणत आहेत की रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा। खरं तर अनेक रंगांच्या एकाच रंगाच्या या अनेक छटा आज वेगवेगळ्या कवितांच्या माध्यमातून आपण अनुभवतो आहेत आणि आता पुन्हा सुनीता महेश्वरी मॅमकडे आपण जाऊया आणि ऐकूया त्यांची कविता। होली रंगों का त्यौहार है। होली में लोग पुराने वैर भाव भूल कर फिर से एकता के सूत्र में बन जाते हैं। तो एक गीत आपके सामने फिर प्रस्तुत कर रही हूँ। रंग तुम मुझ पर ऐसा डालो रंग जाए मन प्यार में, रंग तुम मुझ पर ऐसा डालो रंग जाए मन प्यार में, वैर भाव मिट जाए सारे, वैर भाव मिट जाए सारे होली के त्योहार में, रंग तुम मुझ पर ऐसा डालो रंग जाए मन प्यार में, रंग तुम मुझ पर ऐसा डालो रंग जाए मन प्यार में, नर नारी सब इत उत ताके मन में पिय की चाह भर। जब होली का त्यौहार होता है तो सब अपनी अपनी प्रेसी को ढूंढते हैं। नर नारी सब इत उत ताके मन में पिय की चाह भर, अपनी अपनी राधा ढूंढे अपना अपना मोहन ढूंढे होली के त्योहार में, रंग तुम मुझ पर ऐसा डालो रंग जाए मन प्यार में, रंग तुम मुझ पर ऐसा डालो रंग जाए मन प्यार में,
जाति धर्म के बंधन छूटे, फाग में नाचे गाए झूमे। जाति धर्म के बंधन छूटे, फाग में नाचे गाए झूमे। रूमानी मस्ती है छाए, रूमानी मस्ती है छाए, मदनोत्सव उपहार में। रंग तुम मुझ पर ऐसा डालो, रंग जाए मन प्यार में। रंग तुम मुझ पर ऐसा डालो, रंग जाए मन प्यार में। बात जब होली की चल रही हो तो राधा कृष्ण को ना याद करें तो ये तो संभव ही नहीं है। तो अगला बंध राधा कृष्ण के। कान्हा तो पिचकारी मारे, राधा तन मन सुध खोए। कान्हा तो पिचकारी मारे, राधा तन मन सुध खोए। मोहन की छवि सजे राधिका, मोहन की छवि सजे राधिका, एक लगे उन हार में। रंग तुम मुझ पर ऐसा डालो, रंग जाए मन प्यार में। रंग तुम मुझ पर ऐसा डालो, रंग जाए मन प्यार में। बसंती रंग जो होता है वो वीरों का भी रंग है। तो अगला बंत देखिए। वीर रंगे बासंती चोला, भारत माँ की आन में। वीर रंगे बासंती चोला, भारत माँ की आन में। नतमस्तक हम हुए भारती, नतमस्तक हम हुए भारती, वीरों के सम्मान में। रंग तुम मुझ पर ऐसा डालो, रंग जाए मन प्यार में। रंग तुम मुझ पर ऐसा डालो, रंग जाए मन प्यार में। रंग तुम मुझ पर ऐसा डालो, रंग जाए मन प्यार में। शब्द आणि सुरांचा अनोखा संगम आपण या कवितेद्वारे ऐकलेला आहे। आणि एक ओळ मला त्यातली विशेषता निर्देशित करावीशी वाटते, ते म्हणजे जाती धर्म के बंधन छोटे। खरंच असं झालं तर किती बरं होईल ना, की सगळे जात पात धर्म हे भेदभाव नष्ट होऊन एक माणुसकीचा रंग सगळ्यांवर जर पसरला तर हे जग खरोखर अतिशय सुंदर होईल, स्वर्गा इतकं सुंदर होईल नक्कीच। आणि यानंतर आपण पुन्हा वळणार आहोत भीमराव कोते दादा यांच्या कवितेकडे। सोशल मीडियावरून त्यांच्या दोन कविता, दोनपेक्षा अधिक जास्तही असू शकतील कदाचित, वर्गातल्या मुली कुठे गेल्या, किंवा मग आणखीन एक कविता आहे मॅडम तुम्ही खूप छान दिसता, असं प्रत्यक्षात कोणी कुणाला म्हणून बघावं परंतु ते धाडस कवितेच्या माध्यमातून दादांनी केलेलं आहे आणि अतिशय प्रत्येक हृदयापर्यंत ते पोहोचलेलं असं ते काव्य आहे। याबरोबरच ऐकूया आपण त्यांच्या आणखी काही रचना। भीमराव कोते दादा। रंग जीवनाचे बहू मी पाहिले, रंग जीवनाचे बहू मी पाहिले, ढंग माणसाचे बहू मी साहिले। वरवर दावी ओलावा, वरवर दावी ओलावा, आतून कोरडेच राहिले आणि रंग बदलणारे सरडे मी पाहिले, रंग बदलणारे सरडे मी पाहिले। आता होळी आणि रंगपंचमी म्हटलं की प्रेमाचा रंग, आणि एक प्रेमरंग असलेले एक गीत आपल्यासमोर मी घेऊन येत आहे। भुलविण्यास प्रेयसीला, भुलविण्यास प्रेयशीला, खुशाल द्या चंद्र सूर्य तारे, आणि संसारातल्या राणीला तू गजराही जवळी घे ना, तू जवळी ये ना, तू अशी काय जादू केली सांग ना। अष्टमीच्या चंद्राची तू कोर वाटते, चाळीसीची असूनही पोर वाटते। अष्टमीच्या चंद्राची तू कोर वाटते, चाळीसीची असूनही पोर वाटते।
माणसाने इतकही असू नये गोड, पुन्हा पुन्हा भेटण्याची लागू नये ओढ, चोरून चोरून बघण्याचीही बरी नवे खोड, अशी आदा हृदयाची करी तोडफोड, येता जाता येता जाता काळजाची तार छेडते, चाळीसीची असूनही पोर वाटते, अष्टमीच्या चंद्राची तू कोर वाटते, चाळीसीची असूनही पोर वाटते। सुंदरता तुझी काय वर्णू, सुंदरता तुझी काय वर्णू, नव्हे कुणी मी कविराज, तुझ्या पुढे गे फिका चंद्रमा गुढ उकलले आज, गोरा गोरा रंग तुझा ओठ लालेला, वाऱ्यावरी उडते तुझे काळे काळे बाल, गोरा गोरा रंग तुझा ओठ लाल लाल, वाऱ्यावरी उडते तुझे काळे काळे बाल, डौलदार वाटे तुझी मोरणीसी चाल, बघणाऱ्याच्या जीवाचे होती हाल हाल, सखे आज सखे आज तूच चित्त चोर वाटते, चाळीसीची असूनही पोर वाटते, अष्टमीच्या चंद्राची तू कोर वाटते, चाळीसीची असूनही पोर वाटते, तू असते आवती भोवती, तू असते आवती भोवती, हे सत्य आहे की भास, पण केवळ भासावरती चालतो का कुणाचा श्वास, चालतो का कुणाचा भास, एकतर आज काल होत तुझा भास, स्वप्नामध्ये येऊ नाही देते मला त्रास, हवा हवा वाटे मला तुझा सहवास, तूच व्हावी माझी अशी आहे मला आस, तुझ्या संगतीत बिन घोर वाटते, चाळीसीची असूनही पोर वाटते, अष्टमीच्या चंद्राची तू कोर वाटते, चाळीसीची असूनही पोर वाटते। आणि पुढचं जे कडवं आहे, खरं म्हणजे याला कडवं का म्हणतात मला काही कळत नाही, हे इतकं छान असताना त्याला कडवं का म्हणावं। तर हे सगळ्या समकालीन पिढीसाठी हे समर्पित करतो। अगं फेसबुकच्या डिप्पीहून दिसते तुग छान, घेताना कुणाचेही हार पेल भान, फेसबुकच्या डिप्पीहून दिसते तुग छान, बघताना कुणाचेही हार पेल भान, नजरेनं मारू नको इश्काचे तू बाण, बिचाऱ्या मजनूंचे घेऊ नको प्राण, स्वर्गातल्या परीहुनी थोर दिसते, चाळीसीची असूनही पोर वाटते, अष्टमीच्या चंद्राची तू कोर वाटते, चाळीसीची असूनही पोर वाटते। धन्यवाद। ही गोष्ट विशेष आहे की फेसबुकच्या डीपीहूनही तू छान दिसते हे, कारण फेसबुकचा डीपी आणि प्रत्यक्षात आपण जेव्हा व्यक्ती पाहतो यात बराच फरक आपल्याला जाणवत असतो, त्या बाबतीत आपण भाग्यवान आहात। आणि ज्यांच्याकडे बघून आपल्याला ही कविता सुचली असेल त्यांचा हेवाच या कविता ऐकल्यामुळे आज वाटायला लागतंय। आणि आता पुन्हा एकदा आपल्या जो प्रेमरंग आहे त्या रंगामध्ये सगळ्यांना रंगवून टाकण्याचं आणि ढवळून टाकण्याचं जी एक क्षमता, जी एक ताकद ज्या कवितेमध्ये आहे, ती संजय दादा यांच्या ती कविता आपण आता प्रत्यक्षात ऐकून तिची अनुभूती घेऊया, त्यावर मी काही बोलण्यापेक्षा ती ऐकणंच जास्त योग्य ठरेल। कविता बदलली फरमाईश आली ना काय हरकत नाही, ती कविता घेऊ। तत्पूर्वी दोन शब्द बोलत होतो मी, जातीसाठी माती धर्मासाठी होळी झालो, मी काळाच्या खांद्यावरची भनंग झोळी झालो, हळूच जखडत जाते जाळे शिकार करतो कोळी, प्रत्येकाचा धर्म पुढे ठरतोच अफूची गोळी, म्हणून मी प्रेमाच्या बागेची पाकोळी झालो, म्हणून मी प्रेमाच्या बागेची पाकोळी झालो, मी काळाच्या खांद्यावरची भनंग झोळी झालो, जातीसाठी माती धर्मासाठी होळी झालो। प्रेम नक्कीच अद्भुत काहीतरी, प्रेम जादूगिरी प्रेम जादू तरी,
प्रेम नक्कीच अद्भुत काहीतरी, प्रेम म्हणताच खुलते कळीला जरी, प्रेम स्वप्नात रेंगाळणारी परी, प्रेम कविता कथा प्रेम कादंबरी, प्रेम मागे पुढे जन्म जन्मांतरी, प्रेम म्हणजे उन्हाळ्यात श्रावण सरी, प्रेम म्हणजे हवीशी जखम भरजरी, प्रेम वृंदावनी वाजते बासरी, प्रेम म्हणजेच राधा खुळी बावरी, प्रेम नक्कीच अद्भुत काहीतरी, प्रेम जादूगिरी प्रेम जादू तरी, प्रेम नक्कीच अद्भुत काहीतरी, त्या खुळ्या पाखरांना तुझी आठवण, डोंगरांना झऱ्यांना तुझी आठवण, वेंधळ्या सावल्यांना तुझी आठवण, काजव्यांच्या थव्यांना तुझी आठवण, हाय दिन रात छळते तुझी आठवण, रोज डोळा तरळते तुझी आठवण, प्रेम बेचैन माझ्या तुझ्या अंतरी, कातरी मौन माझी तुझी वैखरी, प्रेम नक्कीच अद्भुत काहीतरी, प्रेम जादूगिरी प्रेम जादू तरी, प्रेम नक्कीच अद्भुत काहीतरी, काय सांगू कुणाला किती वाटते, कामनाची मनाला भीती वाटते, कामनाच्या छताला तुझे आरसे, रोम रोमास छळती तुझे कवडसे, व्यर्थ आभास हा पावलो पावली, व्यर्थ वाटे सडोळे खुळ्या चाहुली, काय आहे बरे प्रेम म्हणजे तरी, नाव त्या ईश्वराचे अडीच अक्षरी, प्रेम नक्कीच अद्भुत काहीतरी, प्रेम जादूगिरी प्रेम जादू तरी, प्रेम नक्कीच अद्भुत काहीतरी। मला आठवतंय या कवितेने परशुराम सायखेडकर या नाट्यगृहामध्ये सारं सभागृह डोक्यावर घेतलं होतं आणि अतिशय उदंड उत्स्फूर्त असा रसिकांचा प्रतिसाद मी पहिल्यांदा अनुभवला। खरं तर प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं या अर्थाच्या अनेक कविता अनेक गाणी आपण ऐकतो, तरीसुद्धा काळजाच्या तळ्यातून हे शब्द आल्यासारखे वाटतात आणि नक्कीच अद्भुत असे हे शब्द आहेत, अद्भुत असे सूर आहेत आणि म्हणूनच एव्हरग्रीन अशी ही कविता आहे, कधीही केव्हाही ऐकायला आपल्याला ही फरमाईश नक्की होत राहणार, त्या दृष्टीने आपण तयार असावं। आणि यानंतर माझी एक कविता घेते, होळी आहे रंगपंचमी आहे आणि त्या दृष्टीने रंग तर कवितेत येणारच आणि खास निळ्या रंगाला वाहिलेली ही माझी कविता आहे, आपण बऱ्याचदा ऐकलेली आहे पण तरीसुद्धा आज या हे जे औचित्य आहे ते साधून मी आज ही कविता सादर करणार आहे। सागराची निळाई असते, आकाशाची निळाई असते, कृष्ण असतो निळा आणि म्हणूनच राधिकेच्या प्राक्तनाची ती निळी रेघ आलेली आहे माझ्या या कवितेमध्ये। मी कविता वाचते, कवितेचं नाव आहे निळ्या प्राणभेटी। जरा जायचे आज घाईत कान्हा, जरा जायचे आज घाईत कान्हा, जळाचा घडा हा शिळा भायचा, असे राजवर्खी जरी रंग माझा, तुझ्या संगतीने निळा भायचा। जरा जायचे आज घाईत कान्हा, जळाचा घडा हा शिळा भायचा, असे राजवर्खी जरी रंग माझा, तुझ्या संगतीने निळा व्हायचा।
निळी ओढनियन निळा गर्दशेला. निळी ओढनियन निळा गर्दशेला निळ्या आस म्हणतात विहरायचा. निळी ओढनियन निळा गर्दशेला निळ्या आस म्हणतात विहरायचा. अशा अद्वयाने सुना माळ सारा ऋतुविनही मुक्त बहरायचा. अशा अद्वयाने सुना माळ सारा ऋतुविनही मुक्त बहरायचा. असा नीलवर्णी सख्या देह माझा, असा नीलवर्णी सख्या देह माझा, अनंगा पुढे मी कसा न्यायचा. असा नीलवर्णी सख्या देह माझा, अनंगा पुढे मी कसा न्यायचा. असे लोहदंडा परिभाव त्याचा, पुन्हा तामसाने विळा व्हायचा. असे लोहदंडा परिभाव त्याचा, पुन्हा तामसाने विळा व्हायचा. तुझे पाहणे की सरी अमृताच्या, तुझे पाहणे की सरी अमृताच्या, उभा देह पाण्या विना न्हायचा. निळ्या प्राप्तनाची निळी रेख माथी, कसा रंग आता दुजा द्यायचा. कसा रंग आता तुझा द्यायचा. तुझा डंख होता अशी होय बाधा, तुझा डंख होता अशी होय बाधा. उतारा कुठे सांग शोधायचा. निळ्या प्रेरणेच्या निळ्या प्राण भेटी, कदंबा तळी हा गुन्हा व्हायचा. कदंबा तळी हा गुन्हा व्हायचा. तुझ्या दर्भकिरीटी फुले माळताना, तुझ्या दर्भकिरीटी फुले माळताना, नवा रंग अधरावरी यायचा. निघावेच आता जरा लगबगीने, पुन्हा केशराचा सडा व्हायचा. पुन्हा केशराचा सडा व्हायचा. पुन्हा केशराचा सडा व्हायचा. या रंगपंचमीच्या निमित्ताने आपला सर्वांच्या मनातले रंगसुद्धा आज खुलून आलेले आहेत. कवितेमध्ये रंगांच्या वेगवेगळ्या छटा आपण अनुभवल्या आहेत. आणि असं म्हटलेलं आहे की मनातल्या मनात मी तुझ्या समीप राहतो, तुला न सांगता तुझा वसंत रोज पाहतो. आणि हा वसंत केवळ निसर्गातच फुलून येत नाही, तर हा मनामनातला वसंत फुलून आलेला आहे. आणि या दिवसाचं औचित्य साधून अतिशय सुंदर असं कवी संमेलन देशदूत कार्यालयाने आयोजित केलं आहे आणि आम्हा सर्वांना इथे आमंत्रित केलं, याबद्दल मी हार्दिक आभार मानते. आणि आजचं हे कवी संमेलन संपलं असं जाहीर करते. धन्यवाद.